कोर्ट हे हिंदुस्थानमध्ये अंतिम निर्णय आहे. आमचं सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे आणि महाराष्ट्रातील जनसामान्यांना मान सन्मान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि न्यायालयाचा पण निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच येईल अशी मला खात्री आहे. एकूण मुंबई महानगरपालिकासह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. अशा स्थितीमध्ये जर हा निर्णय झाला नाही, लवकर झाला नाही, तर शिंदे गट असेल किंवा उद्धव गट ठाकरे गट असेल या दोघांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता नाही आहे का? चिन्ह मिळणार कोणाला, नाव काय असणार, या सगळ्यांवर सध्या द्विधा स्थिती आहे सगळ्यांची. मला वाटतं आमच्याकडे तर तसं काय मनामध्ये कोणाची शंका प्रशंका नाही आहे. आम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन चाललेलो आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत ते महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन चालले असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता हे आमच्याबरोबर आहे आणि त्यामुळे जो निर्णय येईल तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल आणि कुठली निवडणूक असो ते बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चालत असल्यामुळे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत असल्यामुळे, त्यांना बाळासाहेबांना अपेक्षित असणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये दिल्यामुळे महाराष्ट्रातील जनता हे बाळासाहेबांनी आणि पर्यायाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आहे हे काल मी पाहिलं, अनेक सभेमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही निवडणुका येऊ, ह्या निवडणुका आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवणार आहोत आणि ते यशस्वी करणार आहोत. दसरा मेळाव्या संदर्भात तुमच्या काही मित्रपक्षांनी काल पत्र दिली त्या मुख्यमंत्र्यांना की दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी देखील घ्यावा आणि या संदर्भात काय मागणी पण केली, मागणी करतो, मागणी केली आहे की जे झालं आहे आपण चालू बोललो आहे त्याच्यापण खुलासा करावा, महाराष्ट्र जनता करू द्या. दसरा मेळाव्याबद्दल आत्ता दुपारी 1 वाजता बैठक आयोजित केलेली आहे. आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्याचा निर्णय देतील.